रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं म्हणत प्रत्यक्ष सेवा देत तेहतीस वर्ष आरोग्य यंत्रणेचा डोलारा सांभाळणारे दत्वाळचे धोंडीराम कल्लाप्पा धुमाळे आज आपल्या प्रदीर्घ आरोग्यसेवेनंतर सेवानिवृत्त झाले दत्वाळ येथील धोंडीराम धुमाळे हे एकोणीसशे नव्वद साली सरकारी सेवेत रुजू झाले त्यानंतर एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार सातपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र नांदणी या आरोग्य केंद्रात शिपाई या पदावर ते कार्यरत होते त्यानंतर दोन हजार सात सालापासून ते दोन हजार तेवीस या सालापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र अब्दुल लाट या ठिकाणी ते कार्यरत होते आणि याच ठिकाणी ते सेवानिवृत्त झाले धोंडीराम धुमाळे यांची घरची परिस्थिती एकदम हलाखीची होती त्या घरच्या परिस्थितीतून सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर धोंडीराम धुमाळे अत्यंत हुशारीने व प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आजपर्यंत कार्यरत राहिले आज सेवानिवृत्त होत असताना अब्दुल लाट प्राथमिक आरोग्य केंद्रमधील स्टाफ यांनी सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न केला यावेळी सैनिक टाकळीचे मेडिकल ऑफिसर भूषण कुमार एमाटे बोलताना म्हणाले की धुमाळे मामांच्या सारखा देव माणूस आमच्या हातून निघून गेला मामांनी दिलेली माया ममता आमच्यावर असलेलं प्रेम हे अतूट राहिलं मामांच्या सारखा दुसरा शिपाई कर्मचारी आम्हाला मिळणं अवघड आहे तसेच धुमाळे मामांचं काम अतिशय उत्कृष्ट आणि प्रामाणिक पद्धतीचं होतं आणि धुमाळे मामा कोणतंही काम करताना त्या कामाला कसलीही तक्रार न करता काम करत होते असा शिपाई कर्मचारी आमच्या अब्दुल्लाट आरोग्य केंद्राला मिळणं म्हणजे अब्दुल्लाट केंद्राचं भाग्य असल्याचं सांगितलं यावेळी कार्यक्रमास अब्दुल्लाट गावचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अब्दुल्लाट प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर व सर्व स्टाफ तसेच सैनिक टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर व सर्व स्टाफ आणि इतर मित्रपरिवार तसेच पाहुणे मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी धोंडीराम धुमाळे यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या दत्तवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज